कारण विचाराचं महासंग्रम आहे। महापुरुषांची विचारधारा आम्हाला या ठिकाणी मांडायची आहे। भाग वेगळा असते, सवाल जवाब प्रश्न उत्तर असा भाग असतो। आणि भगवान उपस्थित म्हणून मी शाहीर साहेबांना काही विचारलेलं नाही। तरी शाहीर साहेब म्हणतात ते गौरवांची इच्छा आहे वगैरे, शाहीर साहेब मी विचारलंच नाही हो, तुम्हाला एवढं लक्षात ठेवा। विचारू शकत नाही असं भाग नाही, आज तुम्ही सांगू शकत नाही हा भाग नाही। पण मी विचारलंच नाही, चालूच नाही विचारलं। तुम्ही काही ठेवा, तुम्हाला सांगायची गरजच नाही। फक्त विषय झाला मानताना मृत्यूवर जिवंत ठेवा। धन्यवाद देऊ तुम्हाला। तुम्ही म्हणाले की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र सर्वांसाठी बाबासाहेबांनी कायदा लिहिला। बाबासाहेबांना कायदा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र झाली ना लिहिला? पुन्हा विचारून घ्या, इथं शहाणे लोक आहेत, अभ्यास लोक आहेत। बाबासाहेबांना कायदा हा वर्णव्यवस्थेत जिवंत ठेवून लिहिला का? बाबासाहेबांना तेराव्या सर्वेमध्ये वर्णव्यवस्थाच मुकवली, वर्णव्यवस्था ठेवलीच नाही। वर्णव्यवस्थेसाठी काय बोलले? याचा तर लक्ष द्या, मग ते इच्छा पिच्छा सांगा का सांगा? ते इथं स्टेज बरोबर इथं आहे असो। शाही साहेबांनी गडबडून सादर केली आपली आणि आता प्रबोधनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होता है का?
बाबा साहब के टुकड़े ना करो, तेरा विचार घर के टुकड़े ना करो, तो कोई अकेला घर में ना है, कोई अकेला दुकान घर में ना है, संपूर्ण मानव जाति शासित करने का नहीं अकेले, हिच सबसे बड़ा आप ले आए दुकानी व्यक्ति कर जाए, नगर जाए, आने मन मना क्या है? भीमना वाचवा कर कदी सुतले चलसते Thank you.
शक्ति आता दाखवा चला रे अंतोस देखा तिल्ला तुम्ही काबिज करा रे तालाची बोले ना हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्या भाई 14 ऑक्टोबर 1956 ला लाखों दीक्षा भूमि वरती दीक्षा दिली आणि त्यादिवशी बाबासाहेबांनी आम्हा सर्वांना आवाहन केलं होतं की बाबासाहेब आपल्या घरच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे शासनकर्ती कोण तुम्ही बनणार आहे माननीय गांधी रामजींनी कहा था शंभर दिवस शरीर बनून धरण्यापेक्षा एक दिवस वाडा ठाकर मरा आणि हा देश तुमच्या हातात घ्या या देशाची सत्ता तुमच्या हातात घ्या तुम्ही हुकुमरान बनना है काकी व्यवस्था काम करना सही मायने में तो ये आपकी स्थिति देख के ऐसा ही लगता है कि तू वे आता आलिए तू वे आता आलिए है आणि म्हणून आपली याची तसे काय करण्यापेक्षा आणि येते त्याच्या घरात फसण्यापेक्षा घुसण्यापेक्षा तुम्ही समजू शिकावा भाषा घरात घुसले म्हणजे स्वतःचं धन मिळवून टाकायचं बाबासाहेबांच्या 3 संघटना होत्या आरटीआय भारतीय वेतनमान सभा आणि सामाजिक संस्था संघ पण आम्ही आरटीआयचे 10 तुकडे केले आरटीआयचे 10 तुकडे केले कोणी कुणाच्या पक्षात धरते कोणी कोणाच्या पक्षात धरते फक्त खुर्चीसाठी अरे बाबासाहेबांनी या महिलांच्या अधिकारासाठी हिंदू कॉन्ग्रेस तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू पास न केल्यामुळे बाबासाहेबांनी मंत्रिपदाच्या खुर्चीला लाथ मारून दिली पण तरी आपल्यासाठी बाळा हाताच्या देव्या तरी आपल्यासाठी बाळा हाताच्या देव्या आणि बाबासाहेबांचं नाव विचारलंय ही बाबासाहेबांची भूल आहे की आज आपल्या महिला चांगल्या चांगल्या पदावर विभूषित आहेत कार्यरत आहे ही त्यांची भूल नाही ही ओळखण्याची गरज आहे आणि आम्हा सर्वांना त्या कृतीची ओळखी करून द्यायची गरज आहे आणि म्हणून मी काय म्हणतोय का समाज घेऊन आपल्या मागे चालली माता आहे
समाज घेतला मा समाजाचे लोक माझं काय ते मा समाजाचे लातो नाही मा काय ते प्रिय समाजाचे लोक तूच नाही आले समाजाची तर प्रिय समाजाचे काय ते लोक तू पहिले आमची बन पहिले आमची आमच्या समाजाची बन बाबा साहेबांच्या रक्ताची बन मग माझं बाबा वडिलांच्या घरात बसताना इकडे आमचा समाज नाकली आहे वाय वा किती स्वभाव आहे भविष्य आहे